सगळ्यांचं लक्ष बोर्डवर असेल. नेटवर्क अॅनालिसिसचा कुठला पण साध्यातला साधा किंवा अवघडातला अवघड न्यूमरिकल सॉल्व्ह करत असताना कुठल्या तर एखाद्या रजिस्टरचा करंट फाइंड आउट करायला सांगतात, जे काढणं थोडं मुश्किल होऊन जातं. एखाद्या रजिस्टरचा व्होल्टेज ड्रॉप डिटरमाइन करायला सांगतात, जे काढणं थोडं मुश्किल होतं. मग आता तुम्ही म्हणाल की मग ओम्स लॉने काढता येतो का? यस, इट्स टेक अ लिटल बिट टाइम. केसीएल केव्हीएलने काढता येतो का? एकदा तुम्ही केसीएल केव्हीएल लागला म्हणजे तुमचं एक 10 मिनिटं गेले असं पकडून चला. हां, ज्याची स्पीड खूप भयानक आहे ते 4-5 मिनिटं तरी पण लागतात. मग असं कुठली की ॲडजस्टमेंट आहे का ज्याच्या मदतीनं विदाउट ओम्स लॉ, सेरीज पॅरलल, केसीएल केव्हीएल, सोर्स ट्रान्सफॉर्मेशन, एखाद्या रेस्पेक्टिव्ह ब्रँचचा करंट किंवा रेस्पेक्टिव्ह ब्रँचचा व्होल्टेज ड्रॉप काढता येतो? यस, त्या ट्रिकचं नाव काय? CDR अँड VDR. CDR आणि VDR हे फक्त रूल आहेत जे ट्रिक्समध्ये मोडतात. याला सेपरेट एक्सप्लेन करा म्हणून क्वेश्चन कधीच येत नाही. समजतंय का? हा कुठल्या लॉचा पार्ट नाही, हे फक्त आपण एक ट्रिक बनवलेले आहेत ज्याच्या मदतीनं आपण स्वतःचा वेळ वाचवता आणि कमीत कमी वेळामध्ये करंट किंवा व्होल्टेज डिटरमाईन करता. चालेल ना? म्हणजे तर दोन रूल का बनवण्यात आले ते पण थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. जो पहिला रूल मी तुमच्या समोर मांडत आहे त्याला CDR म्हणतात. यू नो व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ CDR? CDRला आपण करंट डिव्हिजन रूल असं म्हणतात. इज इट ओके? आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायचं, लक्ष देऊन घ्या. बानो, सगळ्यात पहिले मी तुम्हाला क्रायटेरिया सांगतो की CDR फक्त आणि फक्त इथेच लावता येतो जिथे तुम्हाला करंट डिटरमाईन करायचा असतो. तुम्ही म्हणाल की गुट्टे सर मी CDR लावतो आणि व्होल्टेज डिटरमाईन करतो, विषय सोडून द्या, तसं कधी जमत नाही. काय डिटरमाईन करण्यासाठी? करंट डिटरमाईन करण्यासाठी. समजा गुट्टे सर डिटरमाईन करत आहेत I1 आणि I2. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर पॅरलल नेटवर्क असेल तरच याला अप्लाय करता येतं. आता मुलांच्या समोर एक क्वेश्चन आला, सेरीज नेटवर्कला का अप्लाय करता येत नाही? जर याला सेरीज नेटवर्कलाच अप्लाय करायचं असतं तर मग कन्सेप्ट कशाला शिकले आपण? तुम्हाला माहित आहे करंट तुटतो कुठे? पॅरल. मग याला सेरीजमध्ये लावून काही फायदा आहे का? सेरीजमध्ये करंट इज रिमेन्स कॉन्स्टंट रिमेन्स. मग जिथे करंट कॉन्स्टंट आहे तिथे CDR लावून कशाला मौल्यवान वेळा बाहेर घालताय? जिथे जो तुटतो तिथे तो रूल अप्लाय होतो. मी सध्या कशाबद्दल बोलत आहे? पॅरल. समजा गुट्टे सरांकडे एक नेटवर्क आहे. चला मी तुम्हाला रूल समजून सांगतो, ऐकून घ्या. परत नाही सांगणार. एक सर्किट आहे, या सर्किटमध्ये मी दोन रेजिस्टन्स पॅरल मध्ये दाखवलेत. ऑन द फर्स्ट अँड देर इज अ सेकंड. या रजिस्टरची व्हॅल्यू आहे पोरानो R1, या रजिस्टरची व्हॅल्यू काय आहे? पण एक प्रॉब्लेम आहे, याच्यातला टोटल करंट तुम्हाला माहीत आहे. माहीत आहे नाही, माहीत पाहिजेच तर CDR लावता येतो, नाही तर लावता येत नाही. ऐकून घ्या आराम. पहिला रेजिस्टन्स कोण आहे? R1 आणि दुसरा R2. पोरानो हा करंट इथून इथे आला, करंटचे किती तुकडे झाले? जो करंटचा तुकडा वरून चालला आय की I1, खालून चालला I1 की I2? माझा प्रश्न सर्वांना कान ओपन करून आहे का? हा करंट आहे 10 एम्पियर. हाउ मच? 10 एम्पियर. दोघांची व्हॅल्यू सेम आहे. सांगा वर किती जाणार? 5. खाली किती जाणार? 5. CDR लावायची गरज पडली? गरज नाही, इट्स अ बेसिक थिंग. आता वरच्याची व्हॅल्यू आहे 2 ओहम, खालच्याची व्हॅल्यू आहे 5.9 ओहम. करंट डिवाइड होईल ना? सांगता येईल का? अशा वेळेस CDR लावायचं. समजतंय का? सगळ्यात मोठा प्रश्न की सर 3 ब्रँचेस असले CDR लावता येतो का? हो, भरपूर फॅकल्टी सांगतात नाही लावता येतात. मी सांगतो लावता येतो, पण त्यासाठी थोडी वेगळी स्किल पाहिजे. त्याची कधी गरज पडली ते पण मी तुम्हाला सांगू दे. 4 लावता येतो का? हो, 4 पण लावता येतो, फक्त ते कॉम्बिनेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. पण सध्या आपण किती नेटवर्कसाठी शिकत आहेत फक्त? दॅट मीन्स सर इज स्ट्रगलिंग टू फाइंड द करंट ऑफ रेस्पेक्टिव्ह ब्रँच, दॅट इज I1 अँड इज इक्वल्स टू क्वेश्चन. CDR लावताना तिथे लिहायचं की बाबांनो मी CDR लावतो, एक्झामिनरला स्वप्न पडलेलं नाही की तुम्ही काय लावताय, लावू का CDR? पण CDR लावताना मी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, हा कोणता करंट आहे? करंट की टोटल करंट? अरे बानो, टोटल करंट माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल गुट्टे सर मला टोटल करंटच. अरे बेटा तुला हेच माहीत नाही, हे दोन कसे मिळतील रे? टोटल करंट माहीत आहे तरच त्याचे दोन तुकडे माहीत होतील ना. तुम्ही म्हणाल मग टोटल करंट माहीत नसलं तर काय करायचं? माहीत करून घ्यावं लागतं पहिलं, मगच CDR लागतो. कळतंय का? डायरेक्ट CDR लावता येत, मग थोड्या वेळासाठी इमॅजिन करून चला सरांना कोणता करंट माहीत आहे, लावू का CDR? अप्लाय CDR, बस असं लिहायचं. मला फाइंड आउट करायचं आहे की I1 कसं अप्लाय करायचं मी सांगतो. I1 इज इक्वल्स टू टोटल करंट म्हणजे आय के आय टी इन टू अ सिंगल लाईन. CDR अप्लाय करत असताना न्यूमरेटरचा जो रेजिस्टन्स असतो तो त्या ब्रँचचा नसतो, तो अपोजिट ब्रँचचा असतो. तुम्ही I1 काढताय ना, I1 चा रेजिस्टन्स कोण आहे? R1 च्या अपोजिट कोण आहे?
मी परत एकदा सांगतो, इतर रेजिस्टन्स अपोजिट ब्रांचचा घेतला जातो हा, एवढं सांगून जर तुम्ही चुक्या केल्या रे असा श्राप दिल ना की थर्ड सेमिस्टर मधून बाहेरच पडणार नाही. ऐकताय का, सीडीआर मध्ये रेजिस्टन्स कोणत्या ब्रँचचा, कोणत्या कोणत्या, डिवायडेड बाय दोघांची बेरीज. बेरीज म्हणजे दोघांची ऍडिशन. ही विषय संपला. युनिटीज एम्पियर सांगा बरं. आय टू कसं येईल मग, आय टू इज इक्वल्स टू आय के आय टी इंटू रेजिस्टन्स ऑफ अपोजिट ब्रँच. अपोजिट कोण आहे, आर वन डिवाइड बाय दोघांची ऍडिशन, आर वन प्लस युनिटीज एम्पियर. डोक्याचा वापर करायचा आहे, ज्याने आय वन काढला आय टू ला सीडीआर जो लावतो, म्हणजे हुशार असा, आय वन लावल्यानंतर आय टू ला पण जो सीडीआर लावतो. मी असं म्हणत नाही की तुम्ही चुकीचे आहेत, पण थोडं समजायचं की बुद्धी कमी आपल्याला कस काय. नाही सांगतो ना तुम्हाला, हा कोण आहे, आय टी. आय टीतला काय उडालं, मग आय टू तर असाच मिळतो ना, याच्यातून हा काय करायचा, मायनस उरलेला असतो. तरी पण तुम्ही आय टूला जर सीडीआर लावताय, समजायचं. आपल्या डोक्यामध्ये काही ना काही दोष आहे. माझं काम आहे तुम्हाला सांगणे फक्त. एक्झाम्पल सांगू काही का, तर एक एक्झाम्पल घेता लक्ष देऊन ऐका रे बरोबर. इकडे 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 एक रेजिस्टन्स असा, एक रेजिस्टन्स असा, ही कुठं ना कुठं कनेक्टेड आहेत. याच्यातला टोटल करंट किती एम्पियर आहे पोरांनो, याची व्हॅल्यू आहे 2 ओहम, याची व्हॅल्यू आहे 6 ओहम. मला कोणीतरी विचारलं दोघाचा करंट काढून दाखवा, दॅट इज आय वन अँड आय टू. चालेल का, लावका सीडीआर, अप्लाय सीडीआर. मग सीडीआर मध्ये आय वन कसा मिळतो, आता डायरेक्ट व्हॅल्यू सांगायच्या, खेळत बसायचं नाही. आय वन इज इक्वल्स टू करंट की टोटल करंट किती आहे 10 इंटू आय वन इथं आहे ना अपोजिट साईडचा रेजिस्टन्स, डिवाइड बाय दोघांची 2 का 2 प्लस 6, वर आला 60/8. तुम्ही सॉल्व करत बसा. आय टू कसा येईल रे, मोठ्या करंट मधून छोटा करंट मायनस करायचा. मोठा करंट किती होता तुमचा 10, हा 10 आहे, 60/8 किती आला, 1. काम करा, कॅल्सी मीच काढतो, तुम्ही कशाला काढता, एवढी मेहनत घेऊ नका. 7.5. आता मला सांगा 10 मधून 7.5 गेला म्हणजे आय टू किती राहणार तुमचा, 2.5. इज इट ओके. मग तुम्ही म्हणले गुट्टे सर आम्हाला कसं कळणार अँसर बरोबर आहे का चूक आहे. इट्स अ व्हेरी बेसिक थिंग. तुम्हाला पहिलं काय मिळालं, आय वन. पुन्हा काय मिळालं, दोघांची बेरीज 10 यायला पाहिजे ना, एवढं बेसिक गोष्ट आहे. एवढं जर 10 येत नसेल, समजा तुमचा सीडीआर 100% चुकला, पण विषय येतो पणचा. मी परत एकदा सांगतोय, सीडीआर लावत असताना अप्लाय करत असताना काय माहीत असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, सीडीआर फक्त कुठे लावता येतो, सेरीजला लावता येत, विचार पण करायचा नाही. मी चाललो पुढे बघा रे, इकडे सांगा दुसरा रूल कुठला होता पोरांनो. व्हीडीआर स्टँड्स फॉर व्होल्टेज डिव्हिजन रूल. इकडे लक्ष द्यायचं सर्वांनी. आताच सांगतो याचा पहिला क्रायटेरिया, हा पोरांनो सहसा आपण यूज करता टू डिटरमाइन व्होल्टेजेस लाईक व्ही वन अँड, अरे सोपं आहे ना, सीडीआरचा यूज करून करंटच मिळतो, तिकडे व्होल्टेजेस मिळतो. दुसरी गोष्ट, हा फक्त आणि फक्त कुठे अप्लाय करता येतो, पॅरलला का करता येत नाही पोरांनो, कारण पॅरलमध्ये व्होल्टेज काय असतं सेम. अप्लाय करून काय भेटणार आहे तुम्हाला, काहीच भेटणार नाहीये. समजा गुट्टे सरकट दोन रेजिस्टन्स आहेत आर वन आणि आर टू, या दोघांच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे पुरवते, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. लास्ट टाइम तुम्हाला आय टी माहीत होतं ना, इथं व्ही टी माहीत असणं गरजेचं आहे. माहीत नसेल तर माहीत करून घ्यावं लागतं. आता बघा, हा आर वन आहे आर टू आहे, समजा बॅटरी आहे पुरवून 50 व्होल्टची, या दोघांची व्हॅल्यू सेम आहे, सांगायचं व्होल्टेज किती 25, याचं पण किती 25, कारण 50 मधलं 25 याला जाणार, 25 याला जाणार. आता याची व्हॅल्यू 1.2, याची व्हॅल्यू 5.6, व्होल्टेज डिवाइड होणार आहे हे मला कळतं, पण किती होणार आहे कळत. मग अशा वेळेस मला कोण मदत करतं, सीडीआर की व्हीडीआर, याचं रेस्पेक्टिव्ह व्होल्टेज व्ही वन, याचं रेस्पेक्टिव्ह व्होल्टेज. मग कशाला टाइमपास करतं, सॉल्वच करून घेऊन आपण असं लिहायचं खाली, बाय युझिंग किंवा अप्लाय म्हटलं तरी चालेल, व्हीडीआर ना व्ही का व्ही वन. लास्ट टाइम तुम्ही आय वनचा फॉर्म्युला लिहिला होता आय के आय टी, इथं काय लिहायचं व्ही का व्ही टी. लास्ट टाइम तुम्ही न्यूमरेटरमध्ये रेजिस्टन्स अपोजिटचा घेतला होता ना, इथं सेमचा घ्यायचा, व्ही वनचा रेजिस्टन्स आर वन डिवाइड बाय दोघांची आर वन प्लस आर टू. इथं मी सर्कल करतो, इथं सेम रेजिस्टन्स, एवढं लिहून सुद्धा पोरं चुका करतात बरं, मी आत्ताच सांगतोय.
व्हीडीआर मध्ये रेजिस्टन्स त्याच ब्रँचचा घ्यायचा, दुसऱ्या ब्रँचचा घ्यायचा नाही. व्ही टू चा फॉर्म्युला कोण सांगेल? व्ही का व्ही टी इंटू रेजिस्टन्स ऑफ सेम ब्रांच, आर टू डिवाइड बाय दोघांची ऍडिशन, दॅट इज आर वन प्लस युनिटीज. ऍट द एंड पोरं म्हणले सर आम्हाला चेक करायचं, एक काम करा व्ही वन आणि व्ही टू एकत्र घ्या, जर याचा आन्सर व्ही टी येत असेल तरच तुमचा व्हीडीआर बरोबर आहे, अदरवाईज तुमचा व्हीडीआर चुकला. हे तर एवढं बेसिक कळतं ना, हो का? नाही. चला मग तुम्हाला सर एखादं एक्झाम्पल एक्झाम्पल बोर्डवर आहे, लक्ष देऊन ऐका. फाइंड व्ही वन अँड व्ही टू. लक्ष बोर्डवर, मी परत सांगणार नाहीये. ठीक आहे, समजा माझ्याकडे एक सर्किट आहे, लाईक अ बॅटरी हॅज अ वन रेजिस्टन्स, हॅज अनदर रेजिस्टन्स. बॅटरीचं वोल्टेज आहे परो 100 व्होल्ट, याची व्हॅल्यू आहे 20 ओहम, याची व्हॅल्यू आहे 40 ओहम. व्ही वन आणि व्ही टू काढायला सांगितलेलं आहे, दिसतो का सर्वांना? सांगा बरं, तुम्हाला व्ही टी माहीत आहे ना? व्ही टी किती आहे? 100 व्होल्ट. डायरेक्ट व्ही डी आर ला होत आहे मी, बाय युझिंग सी डी आर की व्ही डी आर. व्ही का व्ही वन, व्ही वन इज इक्वल्स टू व्ही का व्ही टी. रेजिस्टन्स म्हणजे 100 इंटू रेजिस्टन्स ऑफ सेम ब्रांच किती? 20 डिवाइड बाय दोघांची 20 + 40 वर येणार आय थिंक 2000 डिवाइड बाय 60. 2000 येणार ना, 0 0 गेट कॅन्सल, 200 ला 6 डिवाइड करा लवकर. काय रे तेच म्हणलं, असं काय करताय? 33.33 बरोबर आहे का? व्ही टू कसा मिळतो? मोठ्या व्होल्टेज मधून छोट्या व्होल्टेजला मायनस करायचं. सो माझ्यामध्ये तुमचं व्ही टू येईल 66.66. इज इट राईट? युनिट इज होल्ड. तुम्ही सी डी आर पहिल्याला अप्लाय करा, दुसऱ्याला करायची गरज नाही. व्ही डी आर पहिल्याला अप्लाय करा, दुसऱ्याला अप्लाय करायची गरज नाही. समजलं? सांगा सी डी आरचे काही महत्वाच्या गोष्टी. सी डी आर फक्त कुठे लावत? काही चुकलं का? 66.67. बरं, अरे सेमच आहे रे. हा मी काय म्हणतोय, सी डी आर कुठे अप्लाय करता? तारुष, सी डी आर कुठे यूज करता? तुमचं लक्ष नाही आहे बरंच, कुठे भटकताय? गणपती उठणार आहेत म्हणून टेन्शन घेतलं काय तुम्ही? हा येतील पुढच्या वर्षी, घाबरू नका. कुठं अप्लाय करता सी डी आर? पॅरलला. सी डी आर कसाठी यूज केला जातो? टू डिटरमाइन आय वन अँड नुसते असेच अर्धे उत्तर देत चला. सी डी आरचा मेन क्रायटेरिया काय? सी डी आर अप्लाय केल्यानंतर न्यूमरेटरमध्ये रेजिस्टन्स कोणत्या ब्रँचचा घेतला जातो? व्हॉट अबाउट व्ही डी आर, कोणत्या ब्रँचचा? सी डी आर पॅरलला यूज करतात की सिरीजला? पॅरलला. सिरीजला काय यूज केला जात नाही? करंट इज रिमेन्स कॉन्स्टंट. एक्झाममध्ये असा क्वेश्चन कधीच येत नाही बरं, की सी डी आर आणि व्ही डी आर एक्सप्लेन करा. येतच नाही असं नाही, पण चान्सेस कमी असतात, कारण एकदम लॉजिकल रूल्समध्ये मोडत नाहीत. पण या ट्रिक आहेत ज्याच्या मदतीनं तुम्ही वेळातला वेळ काढून कमी वेळामध्ये याला सॉल्व्ह करू शकता. तुम्ही म्हणले सर मग एखादा न्यूमरिकल विदाऊट सी डी आर व्ही डी आर सॉल्व्ह करून दाखवा, ओम्स लॉने पण सॉल्व्ह करून दाखवेल. तुम्ही स्वतः जज करा की वेळ कोणाला जास्त लागतो, वेळ कोणाला कमी. आणि रूल्स सगळ्यात जास्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कामाला येतात, पुढे चलून जे तुम्ही देणारच आहेत. परिस्थिती तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला मजबूर पाडेल. डोक्यात चाललंय का? हो का? नाही. नेक्स्ट काय लिहिलं आपण? सी डी आर अँड व्ही डी आर, राईट? नंबर वन, करंट डिव्हिजन रूल. जेवढं लिहिलंय तेवढं कॉपी करा. चला